जनतेच्या हितासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका नव्या आघाडी सरकारनं लावलेला आहे. 12,000 कोटी रुपयांच्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना स्थगिती दिलेली असून मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या सारथीची स्वायत्तता काढून घेणं चुकीचं आहे. तुमचा वाद आमच्याशी होईलच, पण अशा प्रकारे काम थांबविणे चुकीचे असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी औरंगाबादेत वक्तव्य केलं. हे जे चाललं आहे ते काही फार राज्याच्या हिताचं चाललेलं नाही. तुम्ही कसे सरकारमध्ये आलात, कशी सगळी तत्व गुंडाळून ठेवली सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे राजकीय लढाई वेगळी, विकासामध्ये तुम्ही नेहमीच म्हणत असं आलात ना, आणि अपील केलं आम्हाला तुम्ही सभागृहामध्ये आम्हाला विकासासाठी सहयोग करा, आम्ही करणार आहोत. मी तर माझ्या भाषणामध्ये म्हटलं की आमचा पंगा शिवसेनेशी नाहीच आहे, कारण शिवसेना ही लोकांच्या हितासाठीच आयुष्यभर काम करत आलेली आहे. आम्ही त्यावेळेला आवाहन केलं मी माझ्या भाषणामध्ये की शिवसेनेने राष्ट्रवादी आणि राष्ट्रीयपासून सांभाळून राहावं, की त्यांनी 15 वर्षामध्ये लोकहिताची कामं न केल्यामुळे तुम्ही आमच्या खांद्याला खांदा मिळून ते सरकार उलटवलं. तर हे जे सारथीचे अधिकार कमी करणं, 25-15 गावातले रस्ते बंद करणं, कुठे पाण्याची योजना बंद करणं, हां म्हणजे मी एक वेळ असं म्हणेन की बुलेट ट्रेन वगैरे वगैरे समजा मोठे विषय आहेत. हे गावातला अंतर्गत रस्ता तुम्ही कॅन्सल करणार, कशासाठी कॅन्सल करणार?